जादूचे झाड। खूप वर्षांपूर्वी एका शहरात मोहन नावाचा एक व्यापारी राहत होता। मोहनचे बाजारात एक खूप मोठे दुकान होते। तो मोठ्या बाजारातून खूप स्वस्तात माल आणायचा आणि खूप महाग विकून मस्त नफा कमवायचा। उन्हाळा येताच त्याने बाजारपेठेत जाऊन भरपूर पंखे विकत आणले। मला माहित आहे तुम्ही सर्व खूप खराब आणि खालच्या दर्जाचे पंखे आहात आणि तुमच्यापैकी कोणीही 2 दिवसापासून जास्त चालणार नाही, तरी पण तुम्ही बघाल मी कसं तुम्हा सर्वांना विकून मोठा नफा कमवेन। अशा प्रकारे मोहन दररोज खोटं बोलून पंखे विकू लागला। तर एके दिवशी गोपाळ नावाचा एक भोळा माणूस त्याच्या दुकानाजवळून जात होता। मोहनने त्याला पाहिले आणि तो विचार करू लागला। हा माणूस मला खूपच भोळा दिसत आहे, याला तर मी एक पंखा विकणारच, असा विचार करून त्याने गोपाळला हाक मारली। अहो भाऊसाहेब, या या, मी तुम्हाला एक चांगला दर्जाचा पंखा दाखवतो। ऐका भाऊ, अहो गर्मी पण खूप आहे, तुम्ही हा पंखा खरेदी कराच, हा पंखा खूप चांगला आहे। मोहनचं बोलणं ऐकून गोपाळ विचार करू लागला। माझ्या घरी पंखा तर आहे, आठवलं, उद्या माझा मित्र अरुणचा वाढदिवस आहे, हा पंखा मी त्याला गिफ्ट म्हणून देईन, असा विचार करून मोहनला तो म्हणाला। ठीक आहे, तुम्ही मला एक पंखा देऊनच द्या, जरूर जरूर। पंखा घेऊन गोपाळ थेट आपला मित्र अरुणच्या घरी पोहोचला आणि अरुणला पंखा देत म्हणाला। अरे अरुण, माझा मित्र, अरे हे घे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट। धन्यवाद मित्र, हा पंखा खूप छान आहे, दुकानदार त्याची खूप तारीफ करत होता। अच्छा, तर ये, आत ये, याला आपण आता सुरू करूया। बाजूलाच असलेल्या टेबलवर त्याने तो पंखा ठेवला आणि त्याची तार प्लगला लावताच पंखा खूप जोरात चालू लागला आणि चालता चालता बंद पडला। हा, हे काय झालं? पण त्या दुकानदाराने तर म्हटलं होतं की हा पंखा कधीच खराब होणार नाही। असं वाटत त्या दुकानदाराने तुझ्याशी खोटे बोलून खालच्या दर्जाचा पंखा विकलाय। गोपाळला हे कळल्यावर खूप वाईट वाटलं की कुणीतरी त्याच्या सोबत मुद्दाम फसवणूक केली आहे। अरुणलाही खूप वाईट वाटलं। तो रागाने गोपाळला म्हणाला। वाईट वाटू नको गोपाळ, ज्याने पण खोटे बोलून तुला हा बेकार पंखा विकलाय त्याला त्याची शिक्षा जरूर मिळेल। तू फक्त इतकं सांग त्या माणसाचं दुकान कुठे आहे, पण तू काय करणार, तू बघतच जा आता। अरुण मोहनच्या दुकानात पोहोचला आणि म्हणाला। काय भाऊ, तुम्ही मला 500 रुपये देऊ शकता का? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही, मी तुम्हाला 500 रुपये का देऊ? ते यासाठी की माझ्याजवळ तुमच्यासाठी एक योजना आहे। कोणती योजना? योजना ही आहे की जर तुम्ही मला 500 रुपये दिले तर मी उद्या सकाळी तुम्हाला त्याच्या मोबदल्यात 1000 रुपये देईन। काय खरच? ठीक आहे, तर हे घ्या पैसे। मोहन खूपच लोभी होता, त्याने अरुणला 500 रुपये दिले। अरुण पैसे घेऊन तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनने दुकान उघडताच अरुण त्याच्या जवळ गेला आणि त्याला 1000 रुपये देत म्हणाला। हे घ्या भाई साहेब, तुमचे पूर्ण 1000 रुपये। पैसे पाहून मोहन अत्यंत खुश झाला। 1000 रुपये? तुम्ही तर खरच माझे पैसे दुप्पट केले। इतके सारे पैसे पाहून मोहन खूपच आनंदी झाला आणि आता त्याला राहवलं नाही आणि त्याने लगेच अरुणला विचारलं की तसं तुम्ही या पैशांना दुप्पट कसे करता? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, पण ही गोष्ट तुम्ही इतरांना कुणाला सांगू नका। हा हा हा, बिलकुल नाही सांगणार। खरं तर इथून दूर जंगलात एक मोठे जादूचे झाड आहे, त्या झाडाजवळ एक गड्ढा करून जितके पैसे त्यात पुरले जातात ते दुसऱ्या दिवशी सकाळी दुप्पट होतात। हे तर तुम्ही मला भोळ्या माणसाप्रमाणे दिसता, म्हणून तुमची मदत करण्याकरता तुमचे पैसे दुप्पट केले। बर, आता मी निघतो, असं बोलून अरुण तिथून निघून गेला। परंतु मोहनच्या मनात हे समजल्यानंतर लोभ निर्माण झाला।
हा विचार करून त्याच रात्री मोहनने एका मोठ्या पोत्यात आपले सर्व पैसे भरले आणि जंगलातील एका मोठ्या झाडाखाली पोहोचला. वाटतंय हेच ते झाड आहे. त्याने त्या झाडाखाली एक खड्डा खोदला आणि आपले सर्व पैसे त्यात पुरले. आता मला इकडून निघायला पाहिजे. सकाळी सोबत एक अजून पोत घेऊन येतो आणि दोन पोती भरून पैसे घेऊन जाईन. हा विचार करून तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तो तिथे पोहोचला तर त्याने पाहिले की झाडाजवळील खड्डा खोदलेला आहे आणि त्यातील त्याचे सर्व पैसे गायब झालेत. माझे पैसे कुठे गेले? माझे सर्व पैसे कोण घेऊन गेले? तेव्हा अचानक त्याची नजर झाडावर लटकणाऱ्या एका कागदावर पडली. त्याने झाडावरून तो कागद काढला आणि त्यावर लिहिलेले वाचू लागला. या झाडात काही जादू नाही, मी जाणतो. तुझ्या हावरट लालचीपणाने तू बऱ्याच लोकांना फसवले आहे, म्हणून मी तुझे सर्व पैसे घेऊन जातोय आणि या पैशांना त्या सर्व लोकात वाटणार ज्यांना तू आपल्या लालची वृत्तीने फसवले आहे. हे वाचल्यावर मोहन समजून गेला की त्याला कुणीतरी धडा शिकवले. त्याला त्याच्या कळणीवर खूपच पश्चाताप झाला आणि त्याने ठरवलं की यानंतर मी कधीच लालची होऊन कोणालाही फसवणार नाही.